शनिवार को पंचायत समिति सावनेर यहां महा आवास अभियान के तहत एक कार्यशाला का आयोजन किया गया, जिस दौरान राज्य के पशुपालन, डेयरी विकास और युवा कल्याण एवं खेल मंत्री सुनील केदार प्रमुखता से उपस्थित थे। सुनील केदार ने सबसे पहले उन 5 लाभार्थियों को शॉल और नारियल देकर सम्मानित किया, जिन्होंने आवंटित समय के भीतर मकान बनाए। इस दौरान उन्होंने अधूरे मकान निर्माण, जल संरक्षण, पेयजल योजना, किसानों को बिजली कनेक्शन की तत्काल उपलब्धता आदि पर मार्गदर्शन किया। इस अवसर पर अपने विचार व्यक्त करते हुए सुनील केदार ने कहा कि कोई भी सरकारी योजना लाभार्थियों के लाभ के लिए जनप्रतिनिधियों और अधिकारियों और कर्मचारियों के बीच अच्छे तालमेल के कारण सफल होती है। मुझे गर्व है कि मेरे निर्वाचन क्षेत्र में, चाहे वह जिला परिषद सदस्य हो या पंचायत समिति अध्यक्ष, नगर परिषद नगर सेवक और साथ ही सरपंच, ग्राम पंचायत सदस्य और जनप्रतिनिधि और तालुका के सभी अधिकारी और कर्मचारी अपने काम के लिए कड़ी मेहनत कर रहे हैं और मुझे अपने निर्वाचन क्षेत्र में सभी से बहुत प्यार मिल रहा है और अब मुझे कुछ भी पाने की कोई इच्छा नहीं है। अब मैं इसे अपने क्षेत्र में वापस देना चाहता हूँ और मैं हमेशा इस क्षेत्र के प्रतिनिधि के रूप में काम करूँगा। मैं इस बात पर जोर दे रहा हूँ कि आने वाला नया साल एक स्व सहायता समूह के साथ साथ शिक्षित अशिक्षित माताओं का भी है। मेरा लक्ष्य मेरी बहनों के लिए विभिन्न योजनाओं के माध्यम से पूरे महाराष्ट्र के लिए एक आदर्श बनाना है और मुझे विश्वास है कि हम इसे सभी के सहयोग से पूरा करेंगे, ऐसा आश्वासन सुनील केदार ने इस वक्त दिया। जिला परिषद नागपुर की अध्यक्ष रश्मि बर्वे ने भी इस वक्त अपनी भावनाओं को व्यक्त करते हुए कहा कि नागपुर जिले और हमें सुनील केदार जैसा सक्षम नेता मिला है और वह एक ऐसे व्यक्ति है जो समय में सबसे बड़ी समस्याओं का समाधान कर सकते हैं और आम कार्यकर्ताओं के पीछे मजबूती से खड़े होकर उनकी प्रगति का मार्ग प्रशस्त कर सकते हैं। इस अवसर पर जिला परिषद के उपाध्यक्ष मनोहर कुम्हारे ने भी अपना मनोगत व्यक्त किया। कार्यक्रम का उद्घाटन पशुपालन, डेयरी और खेल मंत्री द्वारा किया गया। इस दौरान सावनेर उपविभागीय अधिकारी अतुल महेत्रे, जिला परिषद नागपुर अध्यक्ष रश्मि बर्वे, बीडीओ दीपक गरुड़, पंचायत समिति अध्यक्ष अरुणा शिंदे, उपाध्यक्ष प्रकाश परते, गजानन जावड़े, कार्यकारी अभियंता हेमके, डिप्टी इंजीनियर मानकर, डिप्टी इंजीनियर गार्ड बांचे, ब्रांच इंजीनियर दिनकर बिहारे, असिस्टेंट इंजीनियर मनीष सलोटे, असिस्टेंट इंजीनियर संजय सावरकर, ऑर्गेनाइजिंग डायरेक्टर वासुदेव चौधरी, अधीक्षक महेश राउत, कृषि अधिकारी चंद्रशेखर वानखेड़े और कई अन्य लोग मौजूद थे। की तुम्ही लोकांनी किमान कशी सोडवली आणि त्या सगळ्या निवडणुकीमध्ये जरी ग्रामीण भागामध्ये मतदान कमी होतो, ग्रामीण भागामध्ये तो उत्साह आला जोरात। खरं म्हणजे बूथ वेगवेगळे मोजायला पाहिजे होतं, पण मी त्या दिवशी मुंबईला होतो, नाही तर कलेक्टरला सांगितलं बूथ वेगवेगळे तर त्याचं आपलं नुकसान असते। पण ग्रामीण भागातला असलेला उत्साह आणि तिथून असलेला शहरी लोकांवर दबाव हे नक्कीच त्या ठिकाणी वाखेण्यासारखं आहे। म्हणून आपण त्यांची नोंदवू जिंकू शकतो सगळ्यांचं मनापासून त्या ठिकाणी भागाचा आधार आणि अर्थव्यवस्थेचा आभार मानतो। अधिकारी कर्मचारी लोकांनी मदत केली नाही, अशातला भाग नाही, ते लोक सगळे रजिस्टर होते, जिल्हा परिषद जे असो शासन त्यांनी सुद्धा करत अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी मदत केली नसते तर जो पोस्टल बॅलेट आहे त्याच्यामध्ये आवश्यक होतो मी घेतो सांगतो ना आपण गावात त्या ठिकाणी आळा घ्या, सन्मान्य जिल्हा परिषद सदस्य पंचायत सदस्य त्या ठिकाणचा आढावा घ्या आणि त्या ठिकाणी आपण व्यवस्थित प्रकारे निकाली पाहिजे। पाणी पुरवठ्याच्या अधिकाऱ्याने एवढं सांगतो की आमच्या गरजा काय आहे, ग्रामपंचायतमध्ये पाणी कुठं पाहिजे, नाही पाहिजे, किती पाहिजे, कसं पाहिजे, ह्या आमच्या गरजा तुम्ही लिहून मग त्या योजनेमध्ये बसतात की नाही बसत येतात तुम्ही त्याला आणि त्याच्यानंतर खास बाब करायची तर मी आहे ना शासन म्हणून मी मंजूर करू देईन। पण तुम्ही नाही हे नाही याच्यात बसत नाही असं नको, कारण शेवटी योजना आमच्या गरजेसाठी योजना असतात, योजनासाठी गरज नसते हे लक्षात ठेवा। योजना ज्या असतात गरजेसाठी, एखाद्या गावामध्ये किती पाणी पाहिजे, कुठल्या भागामध्ये कसं पाहिजे, कसं पाहिजे ह्या हिशोबी तुमचे त्या ठिकाणी त्या त्यांचा त्या ठिकाणी। पण ह्यावर्षी मला ते यावेळी पावसाळा भरपूर पडलं तर राहणार, पण पुढच्या वर्षी दृष्टिकोनातून दुसरं जिल्हा परिषदचा अध्यक्ष उपाध्यक्ष मनापासून आभारी, जिल्हा परिषद सदस्य आभारी की तुम्ही त्या पाट्या लावण्याचं आधी काम घेतलं, कारण तो मोठा विषय झाला। बंधाऱ्याचे पाट हा मोठाच विषय झाला, याच्यात पीएचडी होऊ शकते एखादी मला येतं माहिती आहे, कारण मी खूप मागं लागतो पण मला तेवढं सगळं जमलं, पण तुम्ही लावा एका वर्षात होईल असं काय, पण त्याच्यामध्ये टाकात आला आमचा। पण बंधाऱ्याच्या पाट्यासाठी जोपर्यंत पंचायत समिती सदस्य आणि त्या त्या गावातील असलेल्या सरपंच किंवा त्या गावातील ते लोक यांनी मदत नाही केली तोपर्यंत होऊ शकत नाही त्या ठिकाणी।
त्या ग्राम पंचायतच्या त्या ज्या परिसराच्या बंधाऱ्याच्या बंधाऱ्यांना जिल्हा परिषद ग्राम पंचायतच्या सरपंचांनी मदत केली पाहिजे, त्यांनी तुला पाठपुरावा केला पाहिजे, तेव्हाच ते होऊ शकतं. कारण दरवेळेस काय अधिकारी कर्मचारी पाठा लावणार नाही, त्याच ग्रामपंचायत सुद्धा आपल्याकडे म्हणून तुलाही माहिती आहे की वाढून आहे सुरेश बोधाने अत्यंत चांगल्या प्रकारे पाठ्या लावला, त्याचा बंधारा लिमिट आहे, तर तोंडांगरी आहे आपल्याला माहिती आहे, अत्यंत चांगल्या प्रकारे बंधारा त्या पाठ्या लावल्या व्यवस्थित त्याने घेतला आपल्याला माहिती आहे. ज्या ज्या ठिकाणी पाठ्या व्यवस्थित लागतात त्या ग्रामपंचायतीतच घेते, त्या ठिकाणी बंधाऱ्याची हालत त्या ठिकाणी निमित्त सगळं चांगली असते, त्याची आपण त्या ठिकाणी सगळे आवाजून त्या ठिकाणी शोध घ्यावे. सर विद्युत कनेक्शनबद्दल विद्युतच्या कनेक्शनसंबंधी एवढं सांगतो की माझा जो शेतकरी आहे माझ्या शेतकऱ्याला त्याला समजा कुठेतरी कनेक्शन लागत असेल तर निपाळकरी खूप कायदे वाचायचे नाही, शेतकऱ्याच्या डोक्यावरच्या आठ्या वाचायच्या आणि त्याच्या त्याच्या घरी काय व्यवस्था कुठेतरी मग डिस्कशन पॉवर करा. तुमच्याशी ओरूल होत नसेल तर मला सांगा, मी मंत्री म्हणून शासन म्हणून त्या ठिकाणी ओरूल करून देईन. कारण तुम्हाला वाटतं तुम्ही चुकीचं केलं तर उद्या तुमची इन्क्वायरी सोडून देईल, इन्क्वायरी तुमच्यावर होऊ देणार नाही, तुम्हाला वर्कमधून आदेश पाठवेल असं करा, पण पेंडिंग ठेवू नका. कारण त्या शेतकऱ्याच्या शेतामध्ये पाणी दिलं नाही तर मग मात्र त्याच्या त्याचे मुलं उपाशी राहतात, त्याची आपण सगळ्या त्यांच्या निकाल जाईल. दुसरा महत्त्वाचा विषय सांगायला हरकत नाही, इथे असलेले माझे जेवढे सहकारी आहेत.